नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. लिलात्मा फाउंडेशनच्या सर्वोदय पुरस्काराची घोषणा. स्वर्गीय आत्माराम बापूंच्या जयंतीदिनी होणार वितरण. कष्टकरी सालदारांचाही होणार सत्कार. महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते झाली शिवछत्रपती महास्वच्छता अभियानाला सुरुवात. धूळमुक्त नको, शहर गुंडमुक्त करा, आमदार अनिल गोटेंचं आवाहन. यंदाचा अर्थसंकल्प व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी फायदेशीर असल्याचे शहरातील व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया. धुळे शहरात शनिवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाचं झालं उद्घाटन. दारूबंदी ठरावावर कारवाई करा या मागणीसाठी लामकाने गावातील महिलांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. लिलात्मा फाउंडेशनच्या सर्वोदय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. स्वर्गीय आत्माराम बापू पाटील यांच्या जयंतीदिनी रविवारी धुळ्यातील कोतवाल सभागृहात दुपारी 4 वाजता हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी कष्टकरी सरदारांचाही सत्कार केला जाणार आहे. ज्येष्ठ गांधीवादी सर्वोदय कार्यकर्ते स्वर्गीय बापूसाहेब आत्माराम मुंगा पाटील यांचा जयंती समारंभ रविवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेला धुळे शहरातील गरुड वाचनालयाजवळील कोतवाल सभागृहात होणार आहे. लिलात्मा फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात खऱ्या अर्थाने शेती जीवनाशी घट्ट नाते असलेल्या साहेबराव पाटील मुक्काम पोस्ट सरवळ तालुका जिल्हा धुळे, सुखदेव नारायण महाजन बहाड तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव, देवीदास झिंगा भांबरे पिंपराड तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या कष्टकरी सालदारांचा सत्कार आणि गेल्या अनेक वर्षांपासून गांधी विनोबांचा सर्वोदयी विचार सतत पुढे नेणाऱ्या देवराम अंभोरे मुक्काम पोस्ट अस्तगाव तालुका राहता जिल्हा अहमदनगर, अण्णासाहेब जाधव मुक्काम पोस्ट कोडोली जिल्हा सातारा, बायजाबाई पंडित पाटील मुक्काम पोस्ट भानगर नेरे तालुका पनवेल जिल्हा रायगड या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सर्वोदय मित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच आत्माराम बापूंनी सुरू केलेल्या विविध शाळांमधील मार्च 2018 इयत्ता 10वीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही या समारंभात गुणगौरव करण्यात येणार आहे. लिलात्मा फाउंडेशन आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्राम स्वराज्य समिती मुंबईचे अध्यक्ष शंकरराव बगाडे हे राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र ठाकूर समाजाचे माजी अध्यक्ष एस एन ठाकूर, माजी प्राचार्य व्ही के भदाने, प्राध्यापक विलास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर अग्रवाल, साम्ययोग साधनाचे संपादक रमेश दाणे, हरिजन सेवक संघाचे सचिव मधुकर शिरसाट हे उपस्थित राहतील अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक लिलात्मा फाउंडेशनचे पदाधिकारी विजय ठाकरे, चंद्रशेखर पाटील, हेमलता भरत पाटील यांनी दिली आहे. वृत्त विभाग, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरात शिवछत्रपती महास्वच्छता अभियानाला महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. धुळे शहराचा कायापालट करण्यासाठी धुळे महानगरपालिकेमार्फत शिवछत्रपती महास्वच्छता अभियान राबविण्यात येत असून छत्रपती शिवरायांना मानवंदना या निमित्ताने देण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या विकासनाम्यानुसार हे महास्वच्छता अभियान एक लोकचळवळ म्हणून उभे राहिलेले आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले. स्वच्छता अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास तसेच आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या शुभारंभाप्रसंगी अतिशय उत्साहित वातावरणात स्वच्छतेच्या घोषणा देत महास्वच्छता अभियानातील सहभागी सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व वाहने, अधिकारी, कर्मचारी रॅलीद्वारे मोठ्या पुलावरून पंचवटी येथे दाखल झाले. तेथून महास्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. यात वाहने व कर्मचारी यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली आहे. प्रथम टप्प्यात नगावबारी देवपूर ते पंचवटी देवपूर आग्रा रोडच्या पूर्वेकडील भागांचा समावेश आहे. या महास्वच्छता अभियानाप्रसंगी उपमहापौर कल्याणी सतीश अंपळकर, उपायुक्त शांताराम गोसावी, उपायुक्त अभियंता कैलास शिंदे, अभियंता सी एम उगले, ओव्हरसिअर सी सी बागुल, एस बी विस्पुते, प्रकाश सोनवणे, कमलेश सोनवणे, स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, नगरसेवक संजय पाटील, शत्रुघ्न भिल, वंदना मराठे, योगिता बागुल, विजय जाधव, नंदू सोनार, देवेंद्र सोनार, मदिना पिंजारी, हिना पठाण, मंगला पाटील, पुष्पाताई बोरसे, अन्सारी वसीम बारी, अब्दुल लतीफ, वंदनाताई भांबरे, साबीर शेठ, प्रदीप नाना करपे, विमलताई पाटील, रंगनाथ ठाकरे, हर्षकुमार रेलन, नरेश आप्पा चौधरी, सईद बेग, अन्सारी सैदा इकबाल, युवराज पाटील, नागसेन बोरसे, किरण अहिराव तसेच सामाजिक कार्यकर्ते भिकन आप्पा वराडे, हिरामन आप्पा गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. धुळे शहरामध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज महा स्वच्छता अभियानाला आज सुरुवात झाली. धुळे शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीने विश्वासाने 50 नगरसेवक बहुमताने निवडून दिले, त्या जनतेच्या गरजा सुविधा आणि त्यांच्या मनातील ज्याही गोष्टी असतील त्या आम्ही पूर्ण करणार आहोत. धुळे शहराच्या नागरिकांना असा पश्चाताप होणार नाही की आपण भारतीय जनता पार्टीला निवडून दिल्यानंतर धुळे शहराचा विकास झाला नाही. धुळे शहराचा संपूर्ण विकास होईल. आम्ही धुळे शहराच्या ज्या इतक्या वर्षापासून आम्ही पाहतोय की धुळे शहरामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय होता धूळ कचरा आणि घाणीचे साम्राज्य, या संदर्भात महानगरपालिकेचे वेळोवेळी मोर्चे आले, निवेदन आले आणि या सर्व गोष्टी पाहता सर्वप्रथम प्राधान्य आम्ही स्वच्छतेला दिले. धुळेमुक्त शहर, सुंदर शहर आणि स्वच्छ शहर. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शहराचे आमदार अनिल गोटे यांनी पथदिवे उद्घाटन करताना धुळमुक्त नको शहर, गुंडमुक्त करा असं आवाहन केलं. धुळमुक्त अभियान हे केवळ पैसे खाण्याचे धंदे असून धुळे धुळमुक्त नको गुंडमुक्त करा. या पंचवार्षिक निवडणुकीत गैरप्रकार झाल्याने महापालिका निवडणूक पुन्हा होईल असा विश्वास आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केला. शहरातील पांझरा नदीकाठी दुतर्फा प्रत्येकी 5.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर सुरू असून शुक्रवारी आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते पथदिवे लावण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी भीमसिंग राजपूत, सुनील नेरकर, तेजस गोटे, संजय बगदे आदींसह बांधकाम विभागाचे अभियंता उपस्थित होते. यावेळी आमदार अनिल गोटे म्हणाले की 11 किलोमीटर रस्त्यावरील हे पथदिवे 50 वर्ष टिकतील असे पथदिवे बसवले आहेत. शहरातील पांझरा नदीकाठी साकारणारे रस्ते 70 कोटी खर्च करून 11 किलोमीटर लांबीचे रस्ते महाराष्ट्रात एकमेव धुळे शहरात साकारले जाणार आहे. यावेळी फक्त रस्ते बांधणे महत्त्वाचे नाही, या रस्त्यांना शहरातील लहान मोठे 53 रस्ते मिळणार आहेत, त्यामुळे 53 रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो. या रस्त्यामुळे पुढील 20 वर्षातील वाहतुकीचे नियोजन होऊ शकते. येत्या 4 मार्चला महाशिवरात्री असून या दिवशी 23 फूट उंच 28 टन ब्रॉन्झ धातूची शंकराची मूर्ती बसवणार आहे. पांझरा नदीत 3 ब्रिज कम बंधारे उभारले जाणार असून पांझऱ्यात 12 महिने पाणी असेल, त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल. या रस्त्याच्या डाव्या बाजूला 3, उजव्या बाजूला 3 अशा 6 चौपाट्या तयार करून 100 ओटे बांधले जाणार आहे. शेतकऱ्यांना या ओट्यावर थेट माल विक्री करता येईल. त्यात मटण, चिकन, मासे मार्केटसाठी जागा राखीव राहील. आणि बाजारही आणता येईल. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावण्याचं काम सुरू आहे. आणि आमचं झाडं लावण्याचं काम सुरू आहे आणि काही लोकांचं झाडं मोडायचं काम सुरू आहे. दोन्ही एकाच वेळा झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या नदीपात्रामध्ये आम्ही प्रयोग म्हणून सिंधीची झाडं लावली. प्रयोग होता तो आणि तो यशस्वी झाला. आता आम्ही 11 किलोमीटर लांब म्हणजे या बाजूपासून त्या बाजूला सगळीकडे असे सिंधीची झाडं लावणार आहोत की ज्यामुळे नदीचं सौंदर्य वाढेल. सर्वे नंबर 113 ज्या ठिकाणी आपण DSP ऑफिस वगैरे मोठी पोलीस कॉलनी उभी करणार आहोत त्या ठिकाणी, आणि जो मोठा ब्रिजकम बंधारा आहे नदीच्या शेवटी एकदम मार्केट कमिटीकडे जायचा रस्ता, त्याच्यामध्ये 16 फूट पाणी असणार आहे. आणि हे पाणी मोठ्या पुलाच्या त्याच्या पुढेपर्यंत येणार आहे. बदला जो भुईवाड्याचा पूल आहे तिथे कायम पाणी राहील खाली. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या एक अल्पशा विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होमहवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील.
आयएसओ मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्म कुंडली तयार करून मिळेल. 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक श्रीराम मेडिकल समोर विनायक प्लाझा धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27. फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस. आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. मेसर्स सुधाकर शंकरशेट डंबीर यांचे डंबीर साडी, सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज. आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज. लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच. नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत. याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा. आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे. फोन नंबर 0 25 62 23 89 36. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हात पायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार. केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिसनॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. मालिश वगैरे केली आणि आता त्यांना बराचसा फरक पडलेला आहे. पहिले ते 4-चाकी गाडी येत होते, नंतर मग 2-व्हीलरवर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता
आता बोलता है तर चालता येत आधी चालता भी येत नव्हतं आधी हात पण उचलता येत होता आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार ॲक्युपंचर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर 28 राजेंद्रनगर महिंद्रे साक्री रोड धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी मोबाईल नंबर 94045 66161. आवत ठेवा ते फवारा माराना पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. आव थांब थांब आव मी बीव्हीजी कंपनीने ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिलो. काय बीव्हीजी कंपनीने ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा अरे बीव्हीजी कंपनीने ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव स्वच्छ म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोग शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधासना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढवस. म्हणजे फवारा मारणाऱ्याला भी इजा नाही? बिलकुल नाही. परसबा बंगला मधला फुलझाडे हॉटेल मधला लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकत. मला भाऊले बी सांगस त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण का वो भेटस कोठे? अव धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस गांधी पुतळा मोठा पूल शर्मा साऊंड शेजारी. मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे अशी प्रतिक्रिया शहरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा व्यापारी आणि व्यावसायिकांच्या फायद्याचा असून या अर्थसंकल्पाचा फायदा मोठ्या व्यावसायिकांसोबत छोट्या व्यावसायिकांना देखील होणार आहे. शिक्षण आणि रोजगारात या अर्थसंकल्पात तरतूद होणे गरजेचे होते अशी प्रतिक्रिया शहरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. केंद्र शासनाच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आयकरामध्ये सूट, शेतकऱ्यांसाठी मोठी मदत आणि पायाभूत सुविधांमधल्या गुंतवणुकीमध्ये जी वाढ या ज्या सगळ्या गोष्टी जाहीर करण्यात आल्या या सगळ्या गोष्टी एकूणच अर्थसंकल्पीय भागाला आणि एकूण आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या ठरतील. आपल्या अर्थव्यवस्थेला यामुळे चांगली गती येईल असं या अर्थसंकल्पावरून वाटतं. झाले कोणाचे मोदी सरकारचे अर्थसंकल्प जाहीर झाले फार सुखद धक्का बसला व्यापाऱ्यांना. 5 लाखाची जी आयकर सीमा त्यांनी जी दिली ती फार मोठा निर्णय त्यांनी घेतला, त्यामुळे आयकर कक्षेत फार व्यापारी येतील असं मला वाटते. 2019 अर्थसंकल्प जो सादर झालेला आहे तो एक सुखकर असं वाटतोच, कारण त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत त्यामध्ये व्यापाऱ्यांसाठी जर विशेष बाब म्हटली म्हणजे जी एस टी प्रणाली आत्ताच नुकतीच लागू झालेली आहे, पण ती प्रखरपणे व्यवस्थितपणे राबवली जाण्यासाठी त्यांनी वेगवेगळे बदल त्यामध्ये घडून आणलेले आहेत. आणि ते बदल घडून आणताना सुद्धा त्यांनी ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत त्यामुळे त्याच्या म्हणजे आपल्याला रिटर्न्स जी भरण्याची सुविधा जी दिलेली आहे ती नवीन दव्याची त्यांनी जी आता प्रणाली राबवण्याचा प्रयत्न केला आहे तो नक्कीच आम्हाला फायदेशीर ठरणार आहे, कारण आम्हाला यापूर्वी GST प्रणाली जी आता राबवण्यापासून तर आत्तापर्यंत ज्या काही अडचणी होत्या त्यामध्ये त्यांनी त्यांचा तो सरासर विचार केलेला आहे. त्यामध्ये आणखीन काही गोष्टी असतील ज्या कदाचित पुढील अनुभवामध्ये येतीलच, परंतु या प्रणालीमुळे आम्हाला त्यामुळे व्यवसाय जो आहे व्यवसाय वृद्धीमध्ये पण आम्हाला आणि त्यामध्ये आणखीन सुधारणा करण्याची आवश्यकता आहेच, पण ते कसं की आमच्या अनुभवानुसार नंतर त्यांच्या प्रॅक्टिसनुसार सुद्धा ते होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे की त्यामध्ये त्यांनी काही सांगितलेलं आहे की शिक्षण क्षेत्राकरता सुद्धा त्यांनी काही सोयीसुविधा या ठिकाणी योजना आणणार आहे. त्या योजनांचा जर व्यवस्थित अंमलबजावणी जर झाली तर कदाचित मला असं वाटतं की भारतामधील शिक्षण क्षेत्राचा जो आहे जो श्रेणी आहे ती वाढेल.
त्यामध्ये काय होईल की आपल्या भारतातलं जे ज्ञान आहे, जे काही तो कलाकौशल्य आहे, ते भारताबाहेर न जाता भारतातच राहून भारताच्याच लोकांसाठी ते फायदेशीर होऊ शकतं आणि त्यामध्ये रोजगार सुद्धा उपलब्ध होऊन तो या ठिकाणी जर ते त्याची कार्यकुशलता वापरली गेली, त्या विद्यार्थ्याचं विद्या जर या ठिकाणी वापरली गेली तर कदाचित आपल्याला व्यवसाय वृद्धीमध्ये वेगवेगळ्या त्यामध्ये ज्या काही चलनवाढीमध्ये आपल्याला फायदा होईल. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी ज्या काही योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आपण जी कुठपर्यंत त्याचा फायदा घेऊ शकतो ते पण आहे, पण सरकारने सुद्धा त्याबद्दल व्यवस्थित त्याची प्रणाली राबवली गेली पाहिजे आणि तो एक नक्कीच फायदेशीरच आहे असं. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शनिवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. शनिवार दिनांक 2 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाचं दिलीप करंबळेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक दिलीप करंबळेकर आणि मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. खरं म्हणजे धुळ्याच्या इतिहासाबद्दलचा सुद्धा जर आपण विचार केला तर संजय धेंडेने एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्राचीन काळी धुलिकापट्टण असे या शहराला म्हणत असत आणि नंतर धनगर कवळी समाजाचा धुळोबा या देवतेच्या उल्लेखाच्या आधारावर ते धुलिकापट्टणचं धुळे झालं होते. त्यामुळे अभिजन संस्कृती बहुजन संस्कृतीचा आपल्या मोठ्यामध्ये किंवा कसे दूर जाते तसं या शहराचंच एका अर्थानं त्याचं एक मोठं उदाहरण आपल्या समोर आहे. दुसरं, धुळे शहरामध्ये खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे याचा अनुभव मला इथे आल्यानंतर अनेकांचं उदाहरणावरून ऐकतो याच्यामध्ये याचा सुरुवात झाली. आणि खरं म्हणजे उभा भावे ज्यांचं नाव या अधिवेशनाच्या नगरीला दिलेलं आहे त्यांच्या लिखाणात भाषा सौंदर्य, तेजस्विता, निर्भयता यांचा संगम त्यांच्या साहित्यामध्ये झाला होता. त्यांच्या वक्तृत्वाची कथा प्रत्येक येत असेल. ते दिव्यत्व, पराक्रम व सौंदर्य याचे उपासक होते आणि त्यांचं विशेषत्व म्हणजे भारताची फाळणी हा खरं म्हणजे इतका मोठा नरसंहार होता आणि मानवतेला बसलेल्या धक्क्याचा विषय होता. पण महाराष्ट्राचा स्थळे तर भारतात क्वचित कोणाच्या तरी साहित्यात त्याचा उल्लेख आढळला असेल, पण तो उभाभयांच्या साहित्यामध्ये त्याचा एक उल्लेख आपल्याला केलेला आढळतो. त्याच्यावर त्यांचं पुस्तक, कथा अशा अनेक रूपाने कधी त्या काळामध्ये जो नरसंहार झाला त्या नरसंहाराचं साहित्य प्रकटीकरण केलेलं आहे. प्रत्येकाचं मन हेलावून जात आणि सावरकरांची प्रेरणा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या माझ्यासारखे आले असंख्य कार्यकर्ते आज जी राष्ट्रवादाची संकल्पना सावरकरांनी मांडलेली होती त्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेत आम्ही कार्यरत करतो. आज आमचे राजकीय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्यांच्या एखाद्या सगळं चरित्र बघितलं ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच्यात सावरकरांच्या सेवकाचा एक मोठा मोठी छाप पडलेली असे दिसत. 20व्या शतकात आपण अनेक राष्ट्रवाद बघितले, त्याच्यात मग इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, पोर्तुगीज असेल, नंतर साम्राज्यवाद राष्ट्रवाद होता, इटली जर्मनी असेल तर त्यांचा वंशवाद होता, आणि अमेरिका जरी असेल लोकशाहीच्या प्रकार झाली त्या उजव्या सरण्याची या सगळ्या राष्ट्रवादांमध्ये सावरकरांचा राष्ट्रवाद वेगळा होता. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. लांबकाणीतील दारूबंदी ठरावावर कारवाई करावी अशी मागणी करीत महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. लांबकाणीतील महिलांनी ग्रामसभा घेऊन सरकारमान्य दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी लांबकाणीतील महिलांनी केली आहे. याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. यावेळी गीतांजली कोळी, मनीषा पाटील, सिंधू कोळी, रत्ना पाटील, राजबाई पाटील, मंगला पाटील, मीरा पाटील, उषा पाटील, बालूबाई पाटील, बानू भिल, लीलाबाई मांग आदींसह महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या. निवेदनात म्हटले आहे की देशी विदेशी गावठी सरकारमान्य दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत दिनांक 21 रोजी सर्वानुमते घेण्यात आला. त्यात ग्रामसेवक व सरपंच यांनी ठराव मंजूर करीत तो शासन दरबारी पाठवला.
त्याला 10 दिवस उलटूनही त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने गावात ठराव मंजूर झालेला असताना सर्रास दारू विक्री केली जात आहे. लवकरात लवकर दारूबंदी करून दारू विक्रीचे परवाने रद्द करण्यात यावे, अन्यथा लांबखान्यातील महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनातून करण्यात आला आहे. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही केली. आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर लांबखानी गावातील महिला आज अनेक दिवसापासून तिथं संघर्ष चालू आहे दारू विरोधात. तर या दारू विरोधात चळवळ करणाऱ्या महिला, संघर्ष करणाऱ्या महिला आज इथं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी अशासाठी आलेल्या आहेत की गावठी अड्ड्यांवर कारवाई झालेली आहे त्यांच्या गावात, परंतु सरकार मान्य देशी दुकानांवरही त्वरित कारवाई करण्यात यावी. कारण की गावठी अड्ड्यांवर कारवाई झाली, तेथील दारूबंदी झाली, परंतु तेथील माणसं गावठी सोडून आता सरकार मान्य दुकानांकडे वळलेले आहेत. म्हणजे समस्या जिथली तिथं आहे, समस्या अजूनही सुटलेली नाही. त्यासाठी संपूर्णपणे दारूबंदी होणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी गावठी बरोबरच सरकार मान्य तसेच देशी विदेशी बियर बार सर्व प्रकारची दारू बंद करण्यात यावी अशा निवेदनासाठी महिला आलेल्या आहेत. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधारानी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. लीलात्मा फाउंडेशनच्या सर्वोदय पुरस्काराची घोषणा, स्वर्गीय आत्माराम बापूंच्या जयंतीदिनी होणार वितरण, कष्टकरी सालदारांचाही होणार सत्कार. महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते झाली शिवछत्रपती महास्वच्छता अभियानाला सुरुवात. धूळमुक्त नको, शहर गुंडमुक्त करा, आमदार अनिल गोटेंचं आवाहन. यंदाचा अर्थसंकल्प व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी फायदेशीर असल्याचे शहरातील व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया. धुळे शहरात शनिवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाचं झालं उद्घाटन. दारूबंदी ठरावावर कारवाई करा या मागणीसाठी लांबकाने गावातील महिलांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचे बातमीपत्र संपले. नमस्कार.